गुन्हे शाखा युनिट 1 ने एकाच दिवशी 3 कारवाया करत उल्लेखनीय कामगिरी केली. बेकायदेशीरित्या देशी बनावटीचं पिस्तूल ताब्यात बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील हवा असलेला गुन्हेगार गुन्हे शाखा युनिट 1 ने ताब्यात घेतलाय. दुसऱ्या कारवाईमध्ये फुलेनगर पंचवटी येथे तोडफोड करून दहशत पसरविणाऱ्या गुन्ह्यातील 3 हवे असलेले आरोपी जेरबंद केले. मोटरसायकलवर येऊन धारधार हत्याराचा धाक दाखवून जबरीने मोबाईल हिसकावणाऱ्या 2 इसमांनाही गुन्हे शाखा युनिट 1 ने अटक केली. नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार प्रशांत बच्चव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, डॉक्टर सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर तसेच हत्यार बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. या सूचना तसंच मार्गदर्शनाप्रमाणे 15 फेब्रुवारी 2024 रोजी गुन्हे शाखा युनिट 1 नाशिक शहरकडील नेमणुकीचे पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे यांना मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे रेकॉर्डवरील गुन्हेगार सुमित दयानंद महाले हा फिल्ट्रेशन प्लांटच्या जुन्या पाण्याच्या टाकीखाली फुलेनगर नाशिक येथे गावठी बनावटीचे पिस्तूल तसंच जिवंत काढतूस विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना माहिती देऊन हेमंत तोडकर, रवींद्र बागुल, प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, विशाल काठे, संदीप भांड, नजीम खान पठाण, विशाल देवरे, अमोल कोष्टी यांनी फिल्ट्रेशन प्लांटच्या जुन्या पाणीच्या टाकीखाली फुलेनगर नाशिक येथे सापळा रचून शीतापिणी आरोपीला ताब्यात घेतलंय. यामध्ये 30,000 रुपये किमतीचं देशी बनावटीचं पिस्तूल तसेच 2 जिवंत काढतूस असा 31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल गुन्हे शाखा युनिट 1 ने हस्तगत केलाय. आरोपी विरुद्ध विशाल काठे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 32/2024, भारतीय दंडविधान कलम 160, 143, 147, 148, 149, 323, 504, 527, भारतीय हत्यार कायदा कलम 4/25, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हे शाखा युनिट 1 ने पुढील तपासासाठी आरोपीला पंचवटी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलंय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.